आज आपण बघणार आहोत पूर्णांकांच्या बेरजेशी संबंधित गैरसमज गैरसमज एक दोन अधिक वजासहाचे उत्तर काय असेल जेव्हा संख्यांचे चिन्ह वेगळे असेल तेव्हा त्यांची बेरीज करताना चिन्हाशिवाय त्या संख्येची किंमत जाणून घेतली जाते ज्याला आपण सांख्यिक किंमत म्हणजे न्यूमरल व्हॅल्यू असे म्हणतो नंतर मोठ्या सांख्यिक किंमतीतून लहान सांख्यिक किंमत वजा केली जाते आणि आलेल्या उत्तराला जिची सांख्यिक किंमत मोठी होती त्या संख्येचे चिन्ह लावले जाते असे केल्याने बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक वजा चार मिळते बरेचदा बेरीज करताना चिन्हांकडे दुर्लक्ष केले जाते आणि संख्यांची बेरीज करून पर्याय क्रमांक दोन आठ असे चुकीचे उत्तर दिले जाते याच तऱ्हेने अनेकदा संख्यांची सांख्यिक किंमत जाणून न घेता बेरीज केली जाते आणि मोठ्या सांख्यिक किंमतीच्या पूर्णांकाचे वजा सहा चिन्ह लावले जाते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन वजा आठ असे चुकीचे उत्तर दिले जाते गैरसमज दोन खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या अभिव्यक्तीसाठी योग्य नाहीये पहिल्या विधानानुसार असे लक्षात येते फळवाल्याला एक किलो सफरचंद विकल्यावर चार रुपयांचा आणि एक किलो द्राक्ष विकल्यावर पाच रुपयांचा तोटा होतो जसे की तुम्हाला माहीत असेलच नुकसान ऋणचिन्ह वापरून दाखवले जाते आणि जसे की येथे चार रुपये आणि पाच रुपयांचे नुकसान होत आहे त्यामुळे एकूण नुकसान वजा चार आणि वजापाच ची बेरीज करून माहिती केले जाऊ शकते त्यामुळे पहिली अभिव्यक्ती ह्या विधानासाठी उपयुक्त नाहीये म्हणजे दिलेल्या प्रश्नाचे हे उत्तर असू शकत नाही बऱ्याचदा असा गैरसमज होतो की नुकसान शोधून काढण्यासाठी वजाबाकी केली जाते आणि त्यामुळे विधानाला वजा चार वजा वजापाच अशा प्रकारे व्यक्त केले जाते मात्र या स्थितीला व्यक्त करण्याची वजा चार वजा वजा पाच ही पद्धत चुकीची आहे याला व्यक्त करण्याची योग्य पद्धत आहे वजाचार अधिक वजा पाच दुसऱ्या विधानावरून असे लक्षात येते की एक व्यक्ती चार पायऱ्या चढून आधीवर जातो आणि मग पाच पायऱ्या खाली उतरतो जसे की आपण येथे वरची दिशा धन आणि खालची दिशा ऋणचिन्हाने दाखवू त्यामुळे सध्या तो कोणत्या पायरीवर आहे हे शोधून काढण्यासाठी अधिक चार अधिक वजापाच ही अभिव्यक्ती असेल म्हणजे वजापाच अधिक वजापाच ही नव्हे त्यामुळे दुसरे विधान दिलेल्या अभिव्यक्तीसाठी उपयोगाचे नाही म्हणजे दिलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय दोन बऱ्याचदा मुलं वर आणि खालच्या दिशेकडे दुर्लक्ष करून केवळ पायऱ्यांची संख्या पाहून बेरीज करून टाकतात येथे ते वरच्या पायऱ्या धन आणि खालच्या पायऱ्या ऋणचिन्हाने दाखवत नाहीत हा एक चुकीचा समज आहे तिसऱ्या विधानावरून असे लक्षात येते की एका डब्यातून आधी चार लाडू आणि नंतर पाच लाडू काढले जातात जसे की काढल्या गेलेल्या लाडूंची संख्या ऋणचिन्हाने दाखवली जाते त्यामुळे काढल्या गेलेल्या लाडूंची संख्या वजा चार आणि वजा ची बेरीज करून प्राप्त केली जाऊ शकते त्यामुळे तिसरे विधान देखील अभिव्यक्तीसाठी उपयुक्त नाही म्हणजे हे देखील दिलेल्या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही बऱ्याचदा काढलेल्या गेलेल्या ला ला लाडूंची संख्या शोधून काढण्यासाठी वजाबाकी केली जाते आणि अभिव्यक्ती वजा पाच वजा वजा पाच अशा प्रकारे लिहिली जाते परंतु हे चूक आहे अशा प्रकारे आज आपण पाहिले पूर्णांकांच्या बेरजेशी संबंधित गैरसमज